नमस्कार मित्रांनो, माझ्याजवळ CDC अमेरिका यांचे बुकलेट आहे। यामध्ये जो न्यूट्रिशन प्लॅन आहे, डाएट प्लॅन आहे, हा कसा असायला असावा या संबंधी माहिती दिलेली आहे। आणि हा न्यूट्रिशन प्लॅन फॉलो केल्यामुळे काय आहे की डायबिटीज होण्याचे प्रमाण कमी होते, डायबिटीजला आपण टाळू शकतो। तर यांनी या बुकलेटला नाव दिलेले आहे ऑन युअर वे टू प्रिव्हेंटिंग टाइप 2 डायबिटीज। भारतामध्ये 30-40% लोक डायबिटीजने पीडित आहेत, अमेरिकेमध्ये सुद्धा एवढ्याच पर्सेंटेजमध्ये रुग्ण जे आहे डायबिटीजने पीडित आहेत। तर अमेरिकेने आपल्या इथे डायबिटीज प्रिव्हेंशन प्रोग्राम सुरू केलेला आहे, त्याच्यासाठी त्यांनी हे बुकलेट पब्लिश केले आहे। तर या बुकलेटमधल्या गाईडलाईन्स काय आहे, तर यामध्ये जो न्यूट्रिशन प्लॅन आहे याविषयी आपण आज चर्चा करू। तर या न्यूट्रिशन प्लॅनमध्ये त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी समावेश केलेला आहे, काय काय गोष्टी त्यांनी याच्यावरती उहापोह केलेला आहे याची आपण माहिती घेऊ। कारण हे जे डायबिटीज, हाय BP, हाय कोलेस्ट्रॉल हे सर्व आजार जे आहेत आपल्या आहाराशी निगडीत आहेत। तुम्ही आहारामध्ये जर अनहेल्दी फूड जास्त घेतले, ठीक आहे, आणि हेल्दी फूड्स तुम्ही कमी प्रमाणात घेतले तर हे आजार जास्त होतात। आता मित्रांनो, यांनी एक पुढे एक 9 इंचाची प्लेट, डिनर प्लेट ही कशी बनवावी, म्हणजे जो तुमचा आहार आहे, आता तुम्हाला सकाळचं जेवण करायचं आहे, संध्याकाळचं जेवण करायचं आहे, तर यामध्ये किती प्रमाणात भाज्या फळे असावी, किती प्रमाणात प्रोटीन्स असावे, किती प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असावे याची माहिती दिलेली आहे। तर यांनी सांगितलेलं आहे की तुमची जी प्लेट आहे जेवणाची याच्यामध्ये अर्ध, म्हणजे 50% काय असायला हवे, फळे, भाज्या, सलाद असायला हवं, ठीक आहे। तर सलादमध्ये काकडी, गाजर, मुळा, टमाटर या सर्व गोष्टी येतील, बीट, यानंतर फळामध्ये विविध प्रकारची फळे तुम्ही वापरू शकता, भाज्या सर्व प्रकारच्या, मेथी, पालक, ठीक आहे, कोबी, ब्रोकोली, तर या सर्व भाज्या, गवार, या सर्व भाज्या तुम्ही वापरा। तर 50% तुमची खाण्याची प्लेट ही कशाने भरलेली पाहिजे, ही भरलेली पाहिजे फळांनी आणि भाज्यांनी। आणि भाज्या ज्या आहे, जसे पालक आहे, मेथी आहे, सुक्या भाज्या बनवा। सुकी भाजी बनवल्यामुळे काय होईल, जास्त भाजी तुमच्या पोटामध्ये जाईल। जी 25% प्लेट आहे ही भरलेली हवी प्रोटीनने। प्रोटीनचे चांगले सोर्सेस कसे, कोणते, याचे प्रोटीनचे चांगले सोर्सेस आहेत डाळी, पल्सेस, विविध प्रकारच्या डाळी, स्प्राउट्स हे तुम्ही वापरू शकता। यानंतर चिकन आहे, टर्की आहे, बीन्स, टोफू हे सुद्धा चांगले प्रोटीनचे सोर्स आहेत, पनीर आहे। आता जी राहिलेली 25% प्लेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला होल ग्रेन्स, म्हणजे पूर्ण गव्हाची पोळी, ज्वारी, बाजरी, ओटमील हे वापरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जी खाण्याची प्लेट आहे ही बनवायची आहे। नाहीतर काय होते, आमच्याकडे आम्ही खाण्याची जी प्लेट आहे, खाण्याचं जे ताट आहे आपलं, त्याच्यामध्ये काय असतं जेवणाच्या ताटामध्ये, पोळी आणि भाजी। पोळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि भाजी पण कशी असते, सर्व पाणीच असते जास्त आणि भाजी थोडीशी असते। डाळी घेतली तर डाळीचं पाणी जास्त असते आणि थोडीशी डाळ असते, सोबत भात असतो। म्हणजे पोळी, भात हे सर्व कार्बोहायड्रेट्स आले, ठीक आहे, प्रोटीन्स थोडेसे मिळाले आणि थोडीशी भाजी। तर यापेक्षा काय करायचं, 50% आपल्याला सलाद आणि भाज्या फळे अगोदर खाऊन घ्यायची आहे। यानंतर आपल्याला प्रोटीन सोर्स खायचा आहे, प्रोटीनमध्ये थोडी घट्ट डाळ ठेवा जेवणामध्ये, स्प्राउट्स ठेवा, उसळ ठेवा, विविध उसळी, जसं मुगाची उसळ झाली, हरभऱ्याची उसळ झाली, ओले वाटाणे खा। आणि मित्रांनो, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायचे आहेत, ठीक आहे, एकच नाही खायचं, जसं फळे म्हटलं तर विविध प्रकारचे फळे आणायचे आहेत, आज हे, उद्या ते, परवा ते, सीझनल आणि लोकल, म्हणजे मोसमी आणि तुमच्या भागात मिळणारी फळं जास्त सिलेक्ट करायची आहे, ती स्वस्तही राहतील आणि जास्त न्यूट्रिशसही राहतील। यानंतर मित्रांनो, विविध कलरच्या भाज्या, याच्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि सर्व प्रकारचे जे न्यूट्रिशियस एलिमेंट्स आहेत हे तुम्हाला मिळतील। तर तुम्हाला कॅलरी इंटेक आहे, तुमचे वजन जास्त असेल तर कॅलरी इंटेक तुम्हाला कमी ठेवायचं आहे आणि बर्निंग जास्त करायची, म्हणजे तुम्हाला एक्झरसाईज करायची आहे। चांगल्या आहारासोबत चांगला व्यायामसुद्धा फार आवश्यक आहे। चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे हे सर्व व्यायाम, यापैकी कोणताही व्यायाम तुम्ही करू शकता। आणि व्यायाम, चांगल्या आहारासोबत चांगला व्यायाम फार आवश्यक आहे। फक्त आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला आहे, आपण पांढरा भात आणि गहू यांचा वापर एवढा सर्रास सुरू केलेला आहे की 70-80% कार्बोहायड्रेट्स आपल्याला गहू आणि पांढऱ्या तांदळातून मिळतात, ठीक आहे। तर यामुळे याचं प्रमाण आपल्याला 50%वरती आणायचं आहे, तर आपल्याकडे सुद्धा हे डायबिटीजचं पर्सेंटेज आहे हे कमी होऊन जाईल। तर घरी आपल्याला चांगल्याच वस्तू ठेवायच्या, जसं टेबल आहे तुमचा, टेबलवरती काय असायला हवे, फ्रूट बास्केट, म्हणजे फळे ठेवलेली आहेत, किंवा भाजलेले शेंगदाणे ठेवलेले आहेत, फुटाणे ठेवलेले आहेत, ठीक आहे, सलाद आहे, गाजर ठेवलेलं आहे, म्हणजे तुमच्या, तुम्हाला भूक लागली, घरामध्ये मुलांना भूक लागली, जाऊन ते चांगल्या गोष्टी खाऊ शकतील। असे नाही आहे की टेबलवर काय ठेवलेलं आहे, टेबलवर ठेवलेलं आहे चिप्सचं पॅकेट, टेबलवर काय बिस्किट, टेबलवर काय खारी,
तर या अनहेल्दी गोष्टी घरामध्ये आणून ठेवायच्या नाही आहे. अरे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉन्शियस राहायचं आहे की आपण काय खातो, कारण तुम्ही काय खाता यावरून तुमचं शरीर बनते आणि तुम्ही विविध आजारांपासून तुमचे संरक्षण होते. आजारांपासून संरक्षण होण्यासोबत सोबतच तुमच्या शरीरामध्ये एनर्जी चांगली राहते. आणि आपण जर पॉझिटिव्ह असलो, आजार नसले, शरीरामध्ये ताकद असली तर जीवनामध्ये यश मिळण्याचं प्रमाण वाढते. तर मित्रांनो, जो न्यूट्रिशन प्लॅन आहे याला फॉलो करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. हे जे विविध आजार आता पसरत आहेत, जसे डायबिटीस आहे, हायपरटेन्शन, हाय बी पी, यांचं पर्सेंटेज कमी होईल. कोविडमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, कोरोनाचे पेशंट ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये मृत्यूदर जास्त आहे. कारण डायबिटीस काय करते, वाढलेली शुगर काय करते, विविध ऑर्गन जे आहेत आमच्या बॉडीचे त्यांना डॅमेज करते. आणि त्यामध्ये कोविड झाला तर मग आणखी पेशंट वाचण्याचा चान्स फार कमी हो जातो. 18% मृत्यूदर आहे डायबिटीच्या रुग्णांमुळे, कोविडमुळे. तर हे उदाहरण सांगितलं म्हणजे या लोकांची बॉडी आतमधून किती डॅमेज होते. फक्त हे साधा आजार नाही की फक्त शुगर वाढलेली आहे, गोळी घ्या म्हणजे ठीक झालो, किंवा गोळी घेत राहा तर काही होत नाही, त्याचे कॉम्प्लिकेशन्स फार असतात. आणि ह्या तुम्ही प्रिव्हेंट करू शकता चांगला आहार घेऊन, चांगला व्यायाम करून. तर प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मित्रांनो, तुम्ही आजपासून सुरू करा चांगला न्यूट्रिशियस डाएट घेणे आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही ती कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.